मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत मान्सूनपूर्व सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला यावेळी त्यांनी वडाळा मिठी नदी आणि दहिसर नदीच्या नालेसफाईच्या कामांची पाहणी केली मुंबईत नालेसफाईचं काम युद्धपातळीवर सुरू आहे गाळ किती टक्के काढला त्यापेक्षा तळ लागेपर्यंत नाले सफाई करा जेणेकरून नाल्यांची क्षमता वाढेल यासह कामांचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले भूस्खलनाची भीती असलेल्या जागेची पाहणी करून तिथे सुरक्षा जाळी लावण्याच्या कामाला सुरुवात झाल्याची माहिती त्यांनी दिली नागरिकांनी रुंदीकरणाच्या कामाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं नालेसफाई करणं हे आपलं उद्दिष्ट असून यात श्रेयवादाची लढाई नाही असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नालेसफाई जी आपण पाहतोय तिथे देखील काही ठिकाणी हार्डबेस लागलेलं पाहिलं ला। काही ठिकाणी अजून लागलेला नाही तिथं नाल्याचं काम साफसफाईचं काम सुरू आहे दुसरं ते जलपर्णी काढण्याचं देखील ती मशीन आपली स्ट्रक्चर मशीन ती ती एक काम करते आहे तर एक सर्व बाजूनी आपण काम करतो आहे आपले फ्लडगेट जे आहेत ते देखील ॲक्टिवेट आहेत सगळे आणि त्यामुळे सफाई नालेसफाईमध्ये काही मला वाटतं त्रास होणार नाही आणि ज्यावेळेस अगदी जोरात पाऊस पडेल त्यावेळेस देखील महापालिकेला सांगितलेलं आहे जिथे रेल्वे ट्रॅकमध्ये एक आपण डीप क्लीन ड्राईव्ह जसं घेतलं तसं रेल्वेसोबत आपण एक डीप क्लीन ड्राईव्ह या ठिकाणी घेण्याचा आपला विचार आहे